नमस्कार मी सुकन्या संतोष राणे यत्ता तिसरी चेंबूर एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा आज मी तुम्हाला आणि डोळे उघडले ही कथा वाचून दाखवत आहे दासू हा एक शंकराचा भक्त होता तो अमरावती येथे राहत होता याने शंकराची खूप भक्ती केली होती आणि वर मागितला तो म्हणाला त्याच्या वस्तू त्याने कितीही वापरल्या तरी कमी होता कामा नये शंकराने तसा वर त्याला दिला दासू आनंदाने घरी आला त्याची बायको त्याला म्हणाली आता सुगीचे दिवस आहे धान्य छान आलं असेल तरी कृपया मन बदलण्याआधी जा आणि धान्य घेऊन या दासू वाण्याकडे गेला त्याच्याशी गोड बोलला त्याने त्याला एक पिशवी भरून धान्य दिले दासू दासूने पिशवी डोक्यावर ठेवली आणि घरी आला त्याने ती पिशवी त्याच्या बायकोच्या मदतीने डोक्यावरून खाली उतरवली तर पुन्हा त्याच्या डोक्यावर दुसरी पिशवी आली त्याने ती पिशवी खाली ठेवली की नवीन पिशवी पुन्हा डोक्यावर येत असे पुन्हा पुन्हा असे घडू लागल्याने ते दोघेही नवरा बायको फार वैतागून गेले वैतागलेल्या स्वरात दासू त्याच्या बायकोला म्हणाला मला काहीतरी खायला दे दासूची बायको आत गेली आणि चार गोड केक आणले तिने दोन स्वतः खाल्ले दोन दासूला दिले दासूने खूप घाईघाईत ते केक खाल्ले आणि काय आश्चर्यच आणखी दोन केक त्याच्या तोंडात आले तेव्हा त्याला शंकराने दिलेला वर आठवला दासूने शंकराला विनंती केली या जगात नष्ट होणारे वापरल्यानंतर पुन्हा नष्ट न होऊ दे ही माझी इच्छा चुकीची होती मला माझी चूक कळली देवा मला क्षमा कर माझ्यावर परत घे आणि देवाने त्याचा वर परत घेतला